नमस्कार मंडळी, सर्वात प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आजच्या वैशाख बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आजच्या व्हिडिओमध्ये मी पौर्णिमेच्या दिवशी काय काय करत असते, प्रत्येक पौर्णिमेला मी घरामध्ये काय काय सेवा करते, त्याचबरोबर काय उपाय करते याबद्दलची माहिती आपण आज बघणार आहोत. सर्वात प्रथम आपल्या घरामध्ये जी काही धूळ वगैरे असते, आपली फरशी जी असते, तर ती आपण रोज एखादं लिक्विड टाकतो पाण्यामध्ये आणि त्याने पुसून काढत असतो. पण एखाद्या पौर्णिमेच्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी आपल्याला पाण्यामध्ये थोडीशी हळद, गोमूत्र, मीठ, खडे मीठ टाकायचं असतं आणि त्यानंतर आपली फरशी पूर्णपणे पुसून काढायची असते. ह्याच पाण्याने आपला मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ पुसायचा असतो. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जिथे कटे थोडीशी धूळ वगैरे तुम्हाला आहे की असं वाटतंय, तर ते ह्याच पाण्याने तुम्ही जर पुसलं तर घरातील सर्व नकारात्मक शक्ती नष्ट होत असतात आणि हे प्रत्येक पौर्णिमेला आणि अमावस्येला आपल्याला करायचं असतं. आता हे सर्व झालं, त्यानंतर येतं उंबरठ्याचं आपलं पूजन. उंबरठ्यावरती छान हळदीचं लेपन द्यायचं आहे. हळदीचं लेपन कसं द्यायचं सर्वांनाच माहीत आहे. हळदमध्ये थोडंसं गोमूत्र मिक्स करायचं आणि त्याने आपला उंबरठा आपल्याला सारवून घ्यायचा आहे. बाहेर छान रांगोळी काढायची, त्यानंतर उंबरठ्याचं हळदी कुंकू अक्षदा वाहून पूजन करायचं आहे. आणि तुम्हाला एक काल उपायसुद्धा सांगितला होता दिव्याचा, तर तो उपाय मी आज इथे केलेलासुद्धा आहे. मी जे उपाय तुम्हाला सांगते ते स्वतः मी सुद्धा करत असते आणि त्याचे अनुभव येतात, त्यामुळेच मी ते तुम्हाला सांगत असते. तर तुम्ही अजूनही हा दिवा जर लावलेला नसेल तर अजूनसुद्धा तुम्ही लावू शकता. आणि असं उंबरठ्याचं पूजन केलं की आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी असते तर ती संपून जाते आणि आपल्यावरती माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद राहतो. तर प्रत्येक पौर्णिमेला अमावस्येला तुम्ही असं उंबरठ्याचं पूजन आवर्जून करायचं आहे. हळदी कुंकू अक्षदा वाहून उंबरठ्याचं पूजन आपल्याला करायचं असतं. उंबरठ्याचं आपलं पूजन झालं की त्यानंतर येते ती आपल्या देवपूजेची वेळ. तर देवपूजा आपल्याला छान व्यवस्थित करून घ्यायची आहे. देवांना तुम्हाला पंचामृतची आंघोळ घालायची आहे. अन्नपूर्णा मातेखालचे तांदूळ, त्यानंतर घरात कासव केवड्या वगैरे ठेवत असाल तर त्याच्याखालचे तांदूळ आपल्याला सर्व चेंज करून घ्यायचे आहे. आज पूर्ण नवीन तांदूळ टाकायचे असतात. संपूर्ण देवांना छान फुलांनी वगैरे तुम्हाला सजवायचं आहे. अशा पद्धतीने बघा, आपण ज्यावेळेस देवांना फुलांनी सजवतो तर त्यावेळेस आपल्या मनाला एक वेगळी शांती मिळते की आज मी माझ्या परमेश्वराला खूप खूप सेवा त्याची केलेली आहे आणि त्याचा आशीर्वाद हा नक्कीच माझ्यावरती राहणार आहे. पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून आपण देवांना फूल नाही तर फुलाची पाकळी एक तरी अर्पण करावी. तुम्ही एक फुलांना आणि एकच फुलामधून सर्व देवांना एक एक पाकळी जरी अर्पण केली तरीही ती आपल्या भगवंतापर्यंत, आपल्या परमेश्वरापर्यंत पोहोचत असते. तर अशा पद्धतीने तुम्ही आपल्या देवांना नक्कीच फुलं अर्पण करत चला आणि त्याचे संकेत ते नक्कीच देतात. ज्यावेळेस आपण दिव्यामध्ये आपलं एखादं फूल तयार होतं की त्यावेळेस समजून जायचं की आपली सेवा ही आपल्या परमेश्वरापर्यंत नक्कीच पोहोचलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी नक्कीच देवपूजा करत चला. रोज करणं शक्य नसतं, माहिती आहे धावपळीचं जीवन आहे, त्यामुळे या दिवशी तरी करा. आता हे सर्व झाले की त्यानंतर वेळ येते ती आपल्या गॅसच्या पूजनाची. आपल्याला गॅसचं पूजन करून घ्यायचं आहे. गॅस पाशी आपली अन्न, म्हणजेच आपल्या किचनमध्ये अन्नपूर्णा मातेचा निवास असतो. तर किचनमध्ये अन्नपूर्णा मातेला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा वाहायचे आहे, छान फुलं अर्पण करायचे आहे आणि त्याचबरोबर किचनच्या वरती एखादी भिंती असेल तिथे स्वास्तिक काढून त्या स्वास्तिकचं पूजन करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला अन्नपूर्णा मातेची सेवा करायची आहे. अन्नपूर्णा मातेला आपल्याला काही वस्तू अर्पण करायच्या असतात, त्याचाही व्हिडिओ चॅनलवरती टाकलेला आहे, तर तोही उपाय आपल्याला करायचा आहे. आता अगोदर सर्व पूजा व्यवस्थित करून घ्यायची आणि पूजा झाली की त्यानंतर आपले जे काही मी तुम्हाला उपाय सांगत असते तर ते करत चालायचे. अगदी साधे आणि सोपे असतात. आता बघा, तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं असतं. आता श्रीयंत्र नसेल तर तुम्ही अन्नपूर्णा देवीवरती कुंकुमार्चन करू शकता, लक्ष्मीदेवीच्या मूर्तीवरती फोटोवरती कुंकुमार्चन करू शकता. त्याचबरोबर तुमच्याकडे कुलदेवीचा टाक फोटो असेल तर त्यावरती तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. फक्त श्रीयंत्रच पाहिजे असं नाही आहे, तुमच्याकडे जे काही असेल त्यावरती तुम्ही, म्हणजेच देवीच्या स्वरूपामध्ये जे काही तुमच्याकडे असेल, फोटो असेल, मूर्ती असेल, तर त्यावरती तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकू आपल्या बोटांमध्ये घ्यायचा आणि त्यानंतर श्री सूक्तांचं पठण करत आपल्याला हे कुंकुम आपल्याला त्या श्रीयंत्रावरती टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने आता माझं संपूर्ण कुंकुमार्चन झालेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे कुंकू
कुंकू एखाद्या डब्बीमध्ये काढून घ्यायचं असतं आणि हेच कुंकू परत आपल्याला पुढच्या वेळेस कुंकुमार्चनच्या वेळेससुद्धा आपण यूज करू शकतो. याने अनेक प्रकारचे चांगले फायदे चांगले लाभ हे आपल्याला होतात. हे कुंकू आपल्या घरातीलच सुवासिनीनेच वापरायचं, कारण यामध्ये आपल्या देवीची ताकद तयार झालेली असते, तिचा आशीर्वाद आपल्यावरती असतो. तर अशा पद्धतीने आता हे कुंकुमार्चन माझं संपूर्ण झाले. त्याचबरोबर बघा, देवपूजा करत असताना आपल्याला मंगल कलशाचं सुद्धा पूजन करायचं आहे. नारळ जे आहे तर ते व्यवस्थित छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्याचबरोबर खाली तांब्यामध्ये जे पाणी आहे तर ते चेंज करायचं आहे. तांब्यातलं पाणी तुम्ही मंगल कलशातल्या तांब्यातलं पाणी तुम्ही रोज जरी चेंज केलं ना तरीही चालेल. तुमच्याकडे जर नागवेलीचे पान असतील तर ते पानंसुद्धा ठेवू शकता तुम्ही तांब्यामध्ये. आता कलश कसा स्थापन करायचा हे सर्वांनाच माहीत आहे, त्यामुळे आता ते तर मी काही सांगत नाही. त्यामुळे तुम्ही कलश जर अजूनही स्थापन केलेला नसेल तर आज तुम्ही आवर्जून करू शकता. खूप चांगले योग आज तयार झालेले आहे, त्यामुळे चांगला फायदा तुम्हाला याचा होईल. आता प्रत्येक पौर्णिमेला या गोष्टी आपल्याला करायच्या असतात हे लक्षात ठेवा. तुम्ही एक पौर्णिमा करणार आणि पुढच्या पौर्णिमेला सोडून देणार असं चालणार नाही. त्यामुळे प्रत्येक पौर्णिमेला हे उपाय आपल्याला ह्या सेवा आपल्याला करायच्या असतात. त्यानंतर आपल्याला आपल्या तुळशीचं पूजन करायचं आहे. तुळशीच्या पूजनाला खाली अगोदर रांगोळी काढून घ्यायची, त्यानंतर तुळशीला काही वस्तू अर्पण करायच्या. त्याचाही व्हिडिओ चॅनलवरती टाकलेला आहे, तोही बघा. आणि असं छान व्यवस्थितपणे आपल्याला तुळशीचं पूजन करून घ्यायचं आहे. ते सर्व झाले की त्यानंतर आपला म्हणजे आपला जो मुख्य दरवाजा असतो तर त्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला स्वास्तिक काढायचं, शुभ लाभ हे हळदीने लिहायचं आहे, स्वास्तिक काढायचं आणि त्याचं पूजन करायचं. आणि उंबरट्याचं पूजन तर मी तुम्ही दाखवलंच आहे. तर स्वास्तिक हे शास्त्रशुद्ध पद्धतीने काढायचं. अनेक वेळेस मी सांगितलेलं आहे की शास्त्रशुद्ध पद्धतीने स्वास्तिक कसं काढायचं, त्यावरती काटकोण त्रिकोण तयार होता कामा नाही. त्याचबरोबर घरामध्ये काही सेवासुद्धा करायच्या. विष्णू सहस्रनामचं जे पुस्तक आहे तर त्याचं पठण करायचं, विष्णू सहस्रनामचं. त्याचबरोबर त्याच पुस्तकामध्ये आपल्याला विष्णू सहस्रनामावली दिलेली असते, त्याचंही पठण आपल्याला करायचं आहे. त्याचबरोबर घरामध्ये तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. महालक्ष्मी अष्टकम जे आहे तर आपल्याकडे गुरुवारचं पुस्तक असतं, त्याच्या शेवटच्या पानावरती महालक्ष्मी अष्टकम आहे, तर त्याचं पठण आपल्याला करायचं आहे. लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र या सर्व सेवा करायच्या. आणि त्याचबरोबर आपल्याला घरामध्ये जी तुळस असते, तुळशीचं पान हे भगवान श्री हरी विष्णूंना अर्पण करायचं असतं, तर ते कशा पद्धतीने अर्पण करायचं ते तर बघा. असं आपल्याला तुळशीचं एक पान तुम्हाला तोडून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्रनामावलीमध्ये जे नावं दिलेले आहे तर पहिलं नाव वाचायचं आणि हे पान तुम्हाला अर्पण करायचं आहे. त्यानंतर परत ते पान उचलायचं, परत मागं घ्यायचं, दुसरं नाव वाचायचं, परत तेच पान अर्पण करायचं. असं तुम्ही 1000 वेळेस करायचं आहे. तुमच्याकडे जर 1000 तुळशीचे पानं असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर फक्त एकच पान तुम्ही अर्पण करू शकता. एकच दल अर्पण करायचं, तेच उचलायचं, परत तेच अर्पण करायचं पुढचं नाव वाचून. तर अशा पद्धतीने ज्यावेळेस सहस्रनामचं पठण करतो तर त्यावेळेस जो भगवंत आहे तर तो खूप खूप प्रसन्न होत असतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला हे सर्व उपाय आणि सेवा आपल्याला आवर्जून करायच्या असतात. मी उपाय तर तुम्हाला सांगतच असते, पण घरामध्ये सेवा काय करायच्या हे माझ्याकडनं सांगणं होत नाही. तर त्यामुळे ह्या अशा पद्धतीने तुम्हाला मी आज सांगितलेलं आहे की घरामध्ये आपल्याला काय काय सेवा करायची आहे, किंवा मी त्या उपायांबरोबरच सेवासुद्धा कोणकोणत्या करत असते तर हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत. त्याचबरोबर पिंपळाचं पूजन, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये ज्या थोड्याफार काळ्या मुंग्या असतात तर काळ्या मुंग्या खडी साखर किंवा साखर खायला टाकायची आहे, याने पितृदोष नष्ट होतो. तर काळ्या मुंग्यांना नक्कीच साखर टाकावी. तर हे अशा पद्धतीने रोजचा म्हणजेच पौर्णिमेचं आणि अमावस्येचं माझं पूजन सेवा उपाय वगैरे असतात. आणि जे तुम्हाला मी उपाय सांगत असते तर त्या मी सर्व उपाय मी संध्याकाळी करत असते, कारण सकाळच्या वेळेस मी सेवा करून घेते आणि संध्याकाळी उपाय करते. कारण मग दोन्ही जर एकत्र केलं तर मग एका ठिकाणी आपलं व्यवस्थित मन लागत नाही. त्यामुळे एक वेळ सकाळी उपाय करायचे किंवा संध्याकाळी सेवा करायच्या, किंवा सकाळी सेवा करायच्या संध्याकाळी उपाय करायचे, अशा पद्धतीने जरी केलं तर त्या अनेक चांगले फायदेही आपल्याला बघायला मिळत असतात. तर नक्की हे सर्व उपाय सेवा घरामध्ये करत चला, नक्कीच तुम्हाला याचा अनुभव येईल. झालेली सेवा ही महाराजांच्या रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.